आज शिवजयंतीनिमित्त आपण जाणून घेणार आहोत पुण्यातील ही शिवसृष्टी. इतिहास अभ्यासक बाबासाहेब पुरंदरे यांच्या स्वप्नपूर्तीतून ही निर्माण झालेली शिवसृष्टी आज शिवजयंतीनिमित्त जाणून घेणार आहोत शिवाजी महाराजांचा इतिहास. एवढंच नाही तर हा इतिहास आपल्याला ऑडिओ आणि डिजिटल स्वरूपात पाहायला मिळतो. अनेक भाषांमध्ये शिवचरित्र आणि शिवाजी महाराजांचं ज्या आठवणी आहेत, शिवाजी महाराजांच्या ज्या काही घटना आहेत, त्या इथं आपल्याला अभ्यासता येतात. 1662 पुरंदरचा वेढा सुरू झाला. उत्तरेकडून नारायणपूरच्या दिशेने शिवशाहीर कैलासवासी बाबासाहेब पुरंदरे यांच्या स्वप्नातील शिवसृष्टी हा प्रकल्प पुण्यातील नऱ्हे आंबेगाव येथे साकारण्यात आलाय. शिवसृष्टी हा आशियातील सर्वात भव्य ऐतिहासिक थीम पार्क प्रकल्प असून या ठिकाणी छत्रपती शिवरायांच्या जीवनातील प्रसंग, घटना आणि महाराष्ट्राच्या वैभवशाली इतिहासाचा परिचय करून देणारी मांडणी करण्यात आली आहे. शिवाय याच ठिकाणी देवगिरी, तोरणा, शिवनेरी, राजगड, प्रतापगड, सिंधुदुर्ग या गड किल्ल्यांची सफर घडवणारा दुर्ग वैभव हा भाग, शिवछत्रपतींच्या काळात वापरत असलेल्या शस्त्रांचं विशेष दालन रणांगण, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्याची माहिती देणारं दालन आणि महाराजांची आग्रा येथून झालेली सुटका ही ऐतिहासिक घटना एका विशेष थिएटरच्या माध्यमातून प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. तसेच मॅड मॅपिंगद्वारे प्रत्यक्ष छत्रपती शिवाजी महाराज यांचं भाषण ऐकण्याची अनुभूती देखील मिळणार आहे. छत्रपती शिवरायांच्या वैभवशाली इतिहासाचा परिचय करून देणारा हा प्रकल्प नेमका कसा आहे पाहूया. आपण आज समाजामध्ये वेगवेगळ्या स्वरूपाने शिवजयंती साजरी केली जाते. तर शिवजयंती साजरी करत असताना शिवाजी महाराजांचा प्रचार आणि प्रसार कशा पद्धतीने करता येईल त्या दृष्टीने बारकाईने अभ्यास करून बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेतून ही शिवसृष्टी उभारलेली आहे. या शिवसृष्टीमध्ये दुर्गवैभवचं एक दालन आहे, त्याच्यामध्ये 8 किल्ल्यांची माहिती सविस्तर दिलेली आहे. बारीक सारीक गोष्टी इथं आपल्याला कळतात. साधारणतः 1.25 तास ह्या सगळ्या पाहण्याला जातो. त्याच्यानंतर आपल्याकडं आग्रा भेट, महाराजांची जी आग्रा भेट झाली त्याचं चित्रीकरण इथं केलेलं आहे, तीसुद्धा माहिती व्यवस्थित दिली जाते. साधारणतः 22 मिनटं त्या आग्रा भेटीच्या ह्याला आपल्याला लागतात. त्यानंतर श्रीमंत योगी, महाराजांनी आपल्या व्यथा व्यक्त केलेल्या आहेत. पुरंदरच्या पायथ्याला जनतेशी बोलत असताना त्यांनी ज्या व्यथा हे केल्या होत्या ते तंतोतंत माहिती आपल्याजवळ आहे, ती इथं आपल्याला पाहायला मिळते. राज्याभिषेक जो रायगडावरती झाला त्याची संपूर्ण माहिती आपल्याला इथं तुम्हाला उपलब्ध आहे. त्याच्यानंतर शस्त्रदालन पण आपण हे केलेलं आहे की त्या काळात युद्धामध्ये वापरले जाणारे जी शस्त्र आहेत ती कशा प्रकारची होती, त्याच्या रिप्लिका इथं आपण तयार करून घेतलेल्या आहेत. महाराजांनी ज्या बलाढ्य शत्रूंशी लढाया केल्या त्या बलाढ्य शत्रूंचेसुद्धा फोटो फ्रेम आपण इथं केले आणि त्याचीसुद्धा माहिती आपण इथं देत असतो. त्याच्यानंतर रायगड सफर जे आहे ते आपण 3D इथं पाहू शकता की ॲक्च्युली आपण रायगडवरती कशा पद्धतीने करणार आहोत, सफर करणार आहोत, ते तिथं दिलेलं आहे. तर किल्ले का पाहावेत किंवा आमच्याकडेच येऊन का पाहावेत, तर आम्ही टेक्नॉलॉजी वाईज जे मुलांना समजतील अशा भाषेत आम्ही मांडण्याचा प्रयत्न केला आहे की जेणेकरून मुलांना यातून भरपूर ज्ञान मिळेल. परत लढाई कशा झाल्या किंवा काय झालं, दऱ्याखोऱ्यात जे काय दऱ्याखोऱ्यांचं जे काय ते आहे आम्ही ते मॉडेल्स केलेले आहेत, त्या मॉडेल्समधून त्यांना ते उपयोग होईल. परत बरेच आम्ही टेक्नॉलॉजी वाईज मुलांना आजकाल तुम्ही पाहताय की मुलं ही वाचनामध्ये कमी आहेत, म्हणजे वाचन संस्कृती ही कमी होत चालली, तर त्या मुलांना कशाप्रकारे आपण त्यांना डेव्हलप करू शकतो किंवा कशाप्रकारे त्यांना आपण इतिहास सांगू शकतो हा आमचा एक मोठा प्रयत्न आहे. आणि हा प्रयत्न आमच्या एक 4-5 फेजेसमध्ये येणार आहे. हा पहिला फेज तुम्ही बघताय, तर सेकंड फेजमध्ये बरंच येणार आहे आणि त्यानंतर 3rd, 4th फेज असे 2-3-4 फेजमध्ये आमचं होणार आहे सगळं काम. पण हा फेज बघताना तुम्हाला संपूर्ण जो काय इतिहास आहे महाराजांचा हा आम्ही उलगडून दाखवलेला आहे.